शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय विवेक पाटील यांच्या उद्या साजरा होणाऱ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित विश्वविक्रमी महिला आरोग्य महाशिबिराची तयारी पावसाने थोडी उसंत दिल्याने आज दिवसभर पक्षाचे कार्यकर्ते तसेच स्वयंसेवकांची कामे उरकण्याची लगबग सुरू होती कर्नाट स्पोर्ट्स अकॅडमीच्या भव्य मैदानावर एकोणीस आणि वीस जून रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे दोन दिवसात जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आहे एकोणीस तारखेला माननीय विवेक पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेत मैदानावर स्वतंत्रपणे मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर एक लाख पन्नास हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर पाच भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले आहेत शिबिरासाठी येणाऱ्या महिला रुग्णांसाठी जेवण नाश्त्याची सोय समितीकडून करण्यात आली आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या मेन गेटवर रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढे सोडण्यात येणार आहे रुग्णांची नोंदणी तपासणी निदान उपचार मेडिसिन चहा नाश्ता येणाऱ्या पाहुण्यांसाठी वेगवेगळे आठ मंडप उभारण्यात आले आहेत या शिबिरात सहाशे डॉक्टर्स पंधराशे पॅरामेडिकल स्टाफ दोन हजार स्वयंसेवक रुग्णांची सेवा करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर या महाआरोग्य शिबिरासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून महिला रुग्ण येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते यासाठी माननीय विवेक पाटील षष्टीअ्दी सोहळा समितीकडून काळसेकर कॉलेज तसेच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी शेजारील रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था केली आहे माननीय विवेक पाटील षष्ट्याब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जेम मात्रे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविश्वर पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी शिबिराच्या तयारीत मग्न आहेत